सोमालियाची राजधानी मोगादिशूत दहशतवादी हल्ला झालाय. दोन गाड्यांमधून दहशतवाद्यांनी स्फोटक आणि शस्त्र आणली होती. हे दहशतवादी जे आहेत ते एका हॉटेलमध्ये शिरले आणि अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अल शबाब या संघटनेनं घेतलेली आहे. भारतात 26-11 झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखाच हल्ला हा सोमालियामध्ये झालेला आहे. एका हॉटेलमध्ये हे दहशतवादी शिरले आणि त्यांनी यावेळेस अंदाधुंद गोळीबार केलेला आहे. तसंच बॉम्ब देखील फेकले. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे